मिस वशिला काय कुठे अडवलंय? हेच प्रश्न होते ना तुमच्या मनात? हो सर, पण सर तुम्ही खरंच मनातलं लॉजिक? मिस वशिला लॉजिक नाही म्हणजे साधारणपणे मी अशा ठिकाणी थांबत नाही ना, त्यात मी नारायणशी हसत खेळत वागतोय. क्युरियोसिटी दिसते माणसाच्या डोळ्यात. बाय द वे, माणसांच्या मनातलं ओळखता येत मला? मिस वशिला, कवठे भैरवगड वरून मी जेव्हा जेव्हा पुण्याला जातो ना, तेव्हा मी इथे थांबतो. कारण इकडचा चहा अप्रतिम असतो. 5-स्टारच्या चहाला सुद्धा ना या चहाची सर येणार नाही. आय एम टेलिंग यू, तुम्ही एकदा ट्राय करा. हे घ्या तुमचा टक्कर. वा मॅडम, हा तुमचा साधा चहा आणि हा रिकामा ग्लास. ओके, येस, येऊ. थँक्यू. ट्राय करा ना. मी तो नाही, नको सर, उष्ट होईल. त्यासाठीच मी हा रिकामा ग्लास मागवला. ट्राय करा. सर नको, मी नंतर पिते. मी सुशीला खूप छान असतो. आय एम टेलिंग यू, ट्राय करा. अहो खरंच नको. कॉशी ऑर्डर आहे. काय झालं सर? म्हणून नको म्हणत होते, मला ते गरम चहा नाही पिता येत. पाणी घ्या, बरं वाटेल. नाही म्हणजे ते काय आहे की मला उकळता चहा पिण्याची सवय आहे ना, त्यामुळे मी जस्ट म्हणालो की ट्राय करा. 63 टोक्याच्या माणसाच्या 63 आवडी निवडी. काही म्हणालत का? नाही तर बर्फ मागूया. नाही, एवढं पण नाही बोललं. नारायण, किती झाले? नाही सर, पैसे नको. नारायण, मी पुन्हा येणार नाही. तुम्ही असंच म्हणता आणि परत इकडेच येता. फक्त 20 रुपये झाले. चला नारायण, येतो आम्ही. मॅडम ना उशीर होतो. येतो साहेब, एकच मिनिट, एक मिनिट. हा 63 नेमका आहे तरी कसं म्हणायचं?
अरे वा मस्त आहे ना. वैदींना एक जोडधंदा चालू करायला सांग. सावित्री हे बघ किती सुरेख बनवली आहे. हो खूप छान आहे. बाई आज माणुसकीचा जरा खळखळ वाहतोय जणू. हा तिरसट नेमका आहे तरी कसा म्हणायचा. चल नारायण येतो आणि वहिनींना थँक्यू सांग. काळजी करू नकोस. काही लागलं तर सांग. येतो. सर हा तुम्ही यांच्या मुलाच्या ऍडमिशन साठी मदत केलेली का. मी सुशीला तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही. नाही म्हणजे तुम्ही मला किती वेळा विचारलं ना तरी मी हेच सांगणार आहे. तसंही माझ्या जागी इतर कोणी असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. काही विचारायची सोय नाहीये माणसाला. हा नक्की आहे तरी कसा. मी सोशीला आर यू शुअर. कशाबद्दल. नाही म्हणजे तुम्ही एकट्या जाऊ शकाल ना. आय नो तुम्ही धाडसी आहात पण जस्ट आउट ऑफ कर्टसी विचारतोय की इथून तुम्ही एकट्या जाऊ शकाल ना. हो सर जाईन मी. गुड. एनिवे टेक केअर. काही लागलं तर मला सांगा. अपडेट्स देत राहा. ओके. पैशांची जर काही गरज लागली ना तर निसंकोचपणे मला सांगा. म्हणजे मला सांगणं जर तुम्हाला अवघड जात असेल तर तुमच्या मानलेल्या भावाला सांगा. फडकेंना सांगा. ओके निघू. बाय. बाय. अच्छा बाय सर. हा काय झालं. नाही काही नाही. रूम वर गेल्यावर पहिले जेवण करून घ्या. हो आणि होते गोळ्या घ्या चुकवू नका. घेतो. रूमच्या हॉटेलमध्ये कमी स्पायसी आणि कमी तेलात बनवायला सांगा त्यांना. ते विसरतील. मला काय वाटत सर तुम्ही ना सरळ त्या बादशाही खानावर इथं जेवण कराच. म्हणजे कसं मनाला आणि शरीराला शांतता मिळेल. मी स्वशीला माझं प्लीज एक काम कराल का. हा सांगा ना सर. नाही म्हणजे मला आता सुचलं सो जस्ट विचारतोय. तुम्हीच काय येत नाही माझ्यासोबत. नाही म्हणजे शेफचं जर काही कन्फ्युजन असेल तर ते तुम्ही सॉर्ट आउटही करू शकता. काय सर ते मी हेवी गोळ्या होत्या ना म्हणून म्हणलं. बाकी काय नाही पण मला तसाही तुमचा राग झालेला आहे. चिडलोच आहे मी तुमच्यावर. का मी काही चुकीचं बोलले का. नाही म्हणजे तुमच्याकडून मला अशा गोष्टीची अपेक्षाच नव्हती. मी काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं. माझ्या आजूबाजूच्यांनी काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही सांगितलं. पण एका शब्दानं तुम्ही मला आग्रह नाही केलात घरी चला म्हणून.
नाही म्हणजे माझी मीटिंग आत्ता नाही आहे ना, उद्या सकाळी आहे. तुम्ही माझ्या घरचा पाहुणचार घेताय, मी तुमच्या घरचा पाहुणचार घेतो. बोला काय करूयात. हा तिरसट खरंच येतो का काय?